नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीराम करगावकर, आपला टीचर। कसे आहात तुम्ही? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी FYBSC कम्प्युटर सायन्स MS मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स जो पेपर आहे त्याचं पेपर फॉर्मॅट कसा राहणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुमच्या स्क्रीनवर जे दिसते बघा ते युनिव्हर्सिटीचं क्वेश्चन पेपर आहे आणि क्वेश्चन पेपर हा 35 मार्काचा असतो, थेअरीचा पेपर, CST 112 मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स पेपर 2019 पॅटर्न। तर याच्यामध्ये आधी इन्स्ट्रक्शन्स एकदा विद्यापीठाचे जे क्वेश्चन पेपर आहे त्याचं इन्स्ट्रक्शन्स तुम्ही आधी नीट वाचून घ्या। ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स, यूज ऑफ नॉन प्रोग्रामेबल सायंटिफिक कॅल्क्युलेटर्स अलाउड, स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेटर इज ऑल्सो अलाउड, सिम्बॉल अँड ॲब्रिव्हिएशन्स हॅव देअर युज्युअल मिनिंग, म्हणजे जे काही सिम्बॉल्स आपण लर्न केलेले आहेत ते आपण ते त्याच पद्धतीने वापरलं जाईल। तर सर्वात पहिलं क्वेश्चन जे आहे ते आहे क्वेश्चन 1, अटेम्प्ट ईच ऑफ द फॉलोइंग। त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, फिल इन द ब्लँक्ससाठी जे आहे ना, फिल इन द ब्लँक्स तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। एक एक मार्काचे दोन क्वेश्चन्स राहतात। नंतर बी पार्टमध्ये जे आहे ते MCQ राहतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स राहतात। तर ते तीन मार्कासाठी राहतात, तीन क्वेश्चन्स राहतात। तर याच्यामध्ये काही ऑप्शन नाही आहे, सर्व क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचं असतं। अशा रीतीने क्वेश्चन 1 जे आहे ते 5 मार्कासाठी असतं, फिल इन द ब्लँक्स आणि MCQ। आता आपण क्वेश्चन 2 बघूया। क्वेश्चन 2 जो आहे त्याच्यामध्ये 2 मार्काचे 5 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात, 10 मार्काचा हा हे असतो, एकंदर 35 मार्क असतं। त्याच्यापैकी 5 मार्क आपल्याला फिल इन द ब्लँक्स आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप असतं। आणि दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला अटेम्प्ट एनी टू ऑफ द फॉलोइंग म्हणजे 5 मार्काचे 2 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात। 3 ऑप्शन असतात A, B, C, तर तुम्ही कुठलेही 2 कम्प्लिटली अटेम्प्ट करा, ठीक आहे। तर आधी नीट क्वेश्चन ऐकून घ्या, वाचून घ्या, समजून घ्या आणि जो तुम्हाला जास्त योग्य पर्याय वाटतं ते 2 तुम्हाला सिलेक्ट करायचे, ओके। नंतर क्वेश्चन नंबर 3 हा सुद्धा आपल्याला 2 मार्क्स जे आहे, 2 क्वेश्चन आपल्याला इथे अटेम्प्ट करायचे असतात, 5-5 मार्क्सचे। याच्यामध्ये सुद्धा A, B, C हा आहे। तर आपण जसं बघितलं क्वेश्चन 2 जास्त करून थेरिटिकल क्वेश्चन्स आहेत, पण असं काही नियम नाही आहे की थेरिटिकल विचारणार नाही, न्यूमेरिकल विचारतील असं कोणीही सांगू शकत नाही। पण तर तुम्हाला थेरिटिकल, थेअरी आणि न्यूमेरिकल दोन्हीसाठी तयार राहावं लागेल, ओके। तर क्वेश्चन नंबर 3 पॅटर्नसुद्धा असंच आहे, 3 पैकी 2 5 मार्क्स प्रत्येकी तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे, याच्यामध्ये बऱ्यापैकी न्यूमेरिकल असतात। आणि शेवटचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4 हा तुम्हाला एकच क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे आणि A आणि B पैकी जो तुम्हाला बेस्ट वाटतो ते तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे। तर याच्यामध्ये सब क्वेश्चन्स राहू शकतात, जसे की या क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे स्टॅटिस्टिक्सच्या पेपरचे हे स्ट्रक्चर आहे, हा स्ट्रक्चर नीट समजून घ्या। तुम्हाला लेंदी क्वेश्चन्स पण राहतील, तुम्हाला शॉर्ट क्वेश्चन आणि तुम्हाला MCQs किंवा फिल इन द ब्लँक्ससुद्धा राहतील। तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचा अभ्यास करावा, ओके। धन्यवाद, ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम।